वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहुयाच्या ठळक बातम्या। अपार भक्तीचे वैभव असणाऱ्या विश्वगुरु श्री बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न। संपूर्ण चिकोत्रा खोऱ्यातील आणि कर्नाटक मधील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील विश्वगुरु श्री बाळूमामा मंदिर दसरा चौक येथील भंडारा उत्सव म्हणजे कापशी सहित परिसरातील नागरिकांची एक आनंददायी पर्वणीच असते। चिकोत्रा पंचक्रोशीसह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक या भंडारा उत्सवास येतात। गुढीपाडव्याच्या दिवशी होणारा भंडारा उत्सव म्हणजे भाविकांसाठी जणू नववर्षाची पर्वणीच असते। नवसाला पावणारा जगाचा मालक म्हणून ख्याती असणाऱ्या विश्वगुरु श्री बाळूमामा देवाचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सालाबादप्रमाणे विश्वगुरु श्री बाळूमामांच्या आशीर्वादाने विश्वगुरु श्री बाळूमामा मंदिर दसरा चौक सेनापती कापशी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे सोमवारी 8 एप्रिल रोजी जागर उत्सव, पहाटे 4:30 महाअभिषेक, पहाटे 5 काकड आरती, सकाळी 7 आरती, सकाळी 9 विनापूजन व दीप प्रज्वलन व 10 ते रात्रभर चिकोत्रा खोऱ्यातील सर्व भजनी मंडळांचा आयोजित कार्यक्रम। मंगळवार दिनांक 9 एप्रिल भंडारा उत्सवाचा मुख्य दिवस, त्या दिवशी पहाटे 4:30 महाअभिषेक, पहाटे 5 काकड आरती, सकाळी 7 आरती व सकाळी 9 श्री नैवेद्य, सकाळी 10 भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला। सायंकाळी 4 बाळूमामा उत्सव मूर्ती पालखी सोहळा संपन्न झाला। कापशीतील भक्तांच्याकडून आंबील घागरी व प्रसाद दुर्डी घेऊन भक्त मोठ्या संख्येने येत होते। पालखी गावातून भोसले गल्ली, माळी गल्ली, हलसिद्धनाथ मंदिर, भावेश्वरी कार्यालय, कापशीकरवाडा, स्मारक चौक, यल्लमा मंदिर, भावेश्वरी मंदिर, मराठी शाळा चौक येथून परत बाळूमामा मंदिराकडे मार्गस्थ झाली। यावेळी विश्वगुरु बाळूमामांची पालखी ग्रामदैवत श्री भावेश्वरीच्या भेटीला नेण्यात आली। तर या पालखी मिरवणुकीत बाळूमामांचा राजा घोडा हा मुख्य आकर्षण होता। ठिकठिकाणी पालखीसह व बाळूमामाच्या राजा घोड्यास सुवासिनी पाणी घालून ओवाळताना दिसत होत्या। बाळूमामांच्या पालखीसोबत मामांच्या राजा घोड्याचे पूजन करताना महिला भाऊक होताना दिसत होत्या। काही भाविक नवस पूर्ण झाल्याने आनंदित होते, तर अनेक भाविकांच्याकडून मंदिरात देणगी व वस्तू स्वरूपात देणग्या देण्यात आल्या। पालखी मिरवणुकीत भागातील सर्व आबाल वृद्ध महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वगुरु श्री बाळूमामा उत्सव कमिटी, सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळे, पंचक्रोशीतील बाळूमामा भक्त यांनी नीटनेटके नियोजन केल्यामुळे भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदरचा भंडारा उत्सवास आदमापूर येथील बाळूमामा मंदिराच्या प्रशासक रागिनी खडके यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले। तसेच मंदिर परिसरात बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांनी हजेरी लावल्यामुळे सदर कार्यक्रमास मामांचा आशीर्वाद असल्याचे भक्तांच्या मध्ये कुजबुजले जात होते। वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।